तुम्हाला उपाशी काय काँग्रेस पक्षाचा विजय हा हिमाचल प्रदेश मध्ये यामुळे झाला की तिथे अगोदर सरकार भारतीय जनता पक्षाची होती. देशामध्ये आणि त्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार कसं वागत होतं, कशा पद्धतीने काम चाललं होतं, वेगवेगळ्या केंद्रीय एजन्सी ज्या आहे CBI सारख्या ED सारख्या त्याचा वापर त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात केला गेला होता, त्याचा परिपाक आणि आदरणीय खरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही पहिली निवडणूक झाली, त्याच्यामुळे आलेलं यश आणि आदरणीय सोनिया गांधी यांनी आतापर्यंत जे संघटन बांधून ठेवलं या देशातलं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, आणि त्याचबरोबर आदरणीय राहुलजींनी जी भारत जोडो यात्रा या देशभर काढली, आज तिला जवळपास 100 दिवस होत आलेले आहे आणि ती 3,500 किलोमीटरची पदयात्रा ही प्रत्येक देशातल्या नागरिकाला भावलेली आहे आणि त्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. अजून काही नाही, पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार नाही. मला परत एकदा तिथल्या जनतेला या विजयाबद्दल धन्यवाद द्यायचे आणि तिथल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद. 100% पुढच्या वेळेला काँग्रेसचा मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल. मी सगळ्या प्रथम हिमाचल प्रदेशच्या जनतेला औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीतर्फे हार्दिक त्यांचा अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो की त्यांनी एक हुकूमशाही सरकार भाजप सरकारला खाली पाडलं आणि काँग्रेस एक सगळ्यांना घेऊन चाललेली पक्ष आहे त्यांना निवडून आणलं. मी सगळ्या अगोदर हिमाचल प्रदेशच्या पूर्ण जनतेला औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीकडून अभिनंदन करतो. थँक्यू.